दीपावलीमध्ये खूप खूप स्वागत करते. तर इथे आई आहेत आणि आई आज आईंच्या हातचा मुखवास करून दाखवणार आहे. तर मुखवास हा सर्वांनाच आवडतो आणि जेवण झाल्यावर काहीतरी तोंडात खावंसंच वाटतं, म्हणून आईंना म्हटलं की आलंय तर मुखवास करून द्या. आपल्याला आईंच्या पद्धतीचा मुखवास करून दाखवणार आहे आणि हा जो मुखवास आहे आमच्या खानदेशात खूप प्रसिद्ध आहे. तर आई आई तुमच्या हातचा जो मुखवास आहे तो कसा बनवून देणार आहात तुम्ही? आता म्हटलं मी आलेली आहे तर माझ्या नातवंडांना तीळ आणि ओवा हा खूप आवडतो. तीळ ही कॅल्शियमयुक्त असते म्हणून मी तीळ ही जास्त प्रमाणात घेतलेली आहे आणि आता मी त्यांना करून देणार आहे. तर इथे आई आल्या आहेत आणि म्हणून पोरांना खूप आवडतो. जेवण झाल्यानंतर एक चमचा नाही आणि सारखं सारखं एकदा खाल्लं की दोन चमचे तीन चमचे असा खाल्लाच जातो, कारण तो अतिशय सुंदर असा लागतो. त्या मुखवासामध्ये काळं मीठ असतं आणि ते काळं मीठ असल्यामुळे ते पोरांना जिभेवर घ्यावंसंच वाटतं. तर आईंच्या पद्धतीचा आपण मुखवास करून बघूया. चला तर मी तुम्हाला दाखवते आई कशा बनवणार आहेत ते. गॅसवरती एक छोटं पातेलं ठेवलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास त्यापेक्षा थोडं कमी पाणी घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता मी गॅस चालू केलेला आहे. आता हे जे पाणी आहे हे चांगलं उकळू द्यायचं आहे. उकळत असताना आपल्याला गॅस बंद करायचा नाही आहे. आता हे जे तुम्ही बघत असाल तर हे काळं मीठ आहे. या काळ्या मिठाचे आपल्याला दोन चमचे फुल भरून या पातेल्यात टाकायचे आहे आणि छोटा चमचा आहे पण मी खूप मोठा फूल भरून टाकलेला आहे. एक चमचा हळद घातलेली आहे. आता हे जे मिश्रण आहे तर हे मिश्रण व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. गॅस बंद केलेला आहे आणि 5 मिनिटात ते विरघळलं जातं. आता हे जे मिश्रण आहे या मिश्रणामध्ये साधं जे आपण रोज अन्नामध्ये मीठ वापरतो ते मीठ एक चमचा भरून टाकलेलं आहे. आणि तुमच्याकडे असे चमचे नसतील तर पोहे खायचा जो छोटा चमचा असतो त्याने तुम्ही मिठाचा अंदाज घेऊ शकतात. गरम पाणी असल्यामुळे हे मीठ लवकर विरघळलं जातं. तर हे जे पाणी आहे तर आपल्याला या पाण्याला थोडं कोमट होऊ द्यायचं आहे. गार केलं तरीसुद्धा चालणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे तीळ आणि ओवा मुखवासासाठी काढलेला आहे आणि काचेच्या बरण्यांमध्ये मी हे जे आहे खायचं साहित्य ते भरून ठेवते. माझ्याकडे खूप अशा काचेच्या बरण्या आहेत आणि या वाटीने आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. तर छोटी वाटी आहे साधारण, तुम्ही कुठलीही वाटी घेऊ शकता. एक वाटी ओवा घेतलेला आहे आणि दुसऱ्या ताटामध्ये साधारण 1.5-2 वाटी आपल्याला तीळ घ्यायची आहे. तर हा जो अंदाज आहे हा अंदाज सगळा आईंच्या म्हणण्याप्रमाणे आहे. मला यातलं काही येत नाही. आता हे जे पाणी आहे तर हे पाणी बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे आणि हे पाणी आपल्याला या दोघं तीळ आणि ओवामध्ये टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे टाकायचं आहे. सगळं पाणी आपल्याला दोघं ताटांमध्ये टाकून घ्यायचं आहे. नंतर ते चमच्याने मिक्स करायचं आहे आणि पसरट असं ताटामध्ये पसरवून द्यायचं आहे. ओवा हा चांगल्या रीतीने बघा मिक्स केलेला आहे आणि पसरवून टाकलेला आहे. तसंच तीळ ही जी आहे तीळसुद्धा या पाण्यामध्ये मिक्स करून पसरवून टाकायची आहे त्या ताटामध्ये. आणि हे थोड्या वेळासाठी म्हणजे 1-1.5 तासासाठी आपल्याला तसंच राहू द्यायचं आहे. उन्हात ठेवायचं नाही आहे, आपल्याला हे घरातच ठेवायचं आहे सावलीमध्ये. इथे आई आहेत आणि आई छान प्रकारे मिक्स करून देत आहे. बघू शकता आता मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे आणि बऱ्यापैकी पाणी जे होतं ते सुद्धा तिळीने आणि ओव्याने सोक करून घेतलेलं होतं. तर इथे एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि या कढईमध्ये आपल्याला एक एक करून हे भाजून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा तीळ टाकलेली आहे. गॅस चालू आहे
आणि आपल्याला जवळजवळ 20 ते 25 मिनटं आपल्याला हे छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत या तिळीमधलं पाणी आटत नाही आणि तीळ जी आहे ती भाजताना उडत नाही, तिचा आवाज येत नाही उडतानाचा, तर तोपर्यंत आपल्याला तीळ ही छान अशी भाजून घ्यायची आहे. आणि तीळ जेव्हा भाजली जाते तेव्हा ती चांगली फुगून येते, तर इथे तुम्ही बघू शकत असाल तर तीळ अशी छान फुगून आलेली आहे आणि कढईपासून ती मोकळीसुद्धा झालेली आहे. इथे हात लावून चेकसुद्धा केलेला आहे. खमंग अशी भाजल्यानंतर आपल्याला एका मोठ्या परातीमध्ये ही तीळ काढून घ्यायची आहे गार होण्यासाठी. आता तसंच हा ओवासुद्धा आपण या कढईमध्ये भाजून घेऊयात. ओवा जो आहे तर ओवासुद्धा आपल्याला या कढईमध्ये खमंग भाजून घ्यायचा आहे. आणि एक लक्षात घ्या, आपण जेव्हा हे भाजत असतो तेव्हा गॅस जो असतो तो मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे. हायसुद्धा करायचा नाही आणि लोसुद्धा करायचा नाही आहे गॅसची फ्लेम. आणि अशा प्रकारे कढईतून ओवा जो आहे तो सुटायला हवा. आणि ओवा भाजतानासुद्धा ओवाचा आवाज येतो भाजताना, आणि खमंग भाजल्यानंतर त्याचा आवाज आल्यानंतर तो कढईला चिटकत नाही, असा व्यवस्थित असा सुटला जातो, त्याचा कलरसुद्धा बदलतो. आणि हाताने दोन बोटांमध्ये चिमटीमध्ये पकडून बघायचा तो झाला आहे की नाही. आता खमंग भाजल्यानंतर हा ओवासुद्धा आपल्याला त्या तीळमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. इथे बघू शकता आता तर आधी तीळ टाकलेली होती परातीमध्ये, त्याच परातीमध्ये ओवासुद्धा टाकलेला आहे. आणि हे दोघं जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि या दोघांना काळं मीठ लावल्यामुळे अतिशय सुंदर लागतात खायला. खाऊन बघितला मी उपवास, खूप छान झाला आहे. तुम्ही पण करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. असा चिमटीमध्ये पकडायचा आणि आपल्याला त्यावरून कळतो तो खमंग असा भाजला गेला आहे की नाही. बघू शकता तो एकदम टम्म फुगलेला आहे. याला गार झाल्यानंतर एका पॅक बर्नीमध्ये भरून द्यायचा. तर तुम्ही सुद्धा एक वेळा हा मुखवास करून पहा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बघून मला कमेंट करून नक्की. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया आपण पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.